त्याच्यामुळे आम्हाला माल काढून घ्यायचा होता आणि माल काढायचा त्यावेळेस माल कच्चा होता, मार्केटला माल चालणार नाही. त्यावेळेस आम्ही कोटकर साहेबांना विचारलं बा आम्हाला पाणी नाही राहिलं माल काढायचा आहे. ते म्हणून तुम्हाला एक औषध होतं ते फवारून पहा, तेवढं जर कलर आला तर मग जमल. तर त्याने आम्हाला ते एक्सपर्ट कंपनीचं आपलं ब्रश दिलं आणि त्याच्या अगोदर त्या मालाचे कलर असा होता याच्यापेक्षा हिरोट होता. आणि ज्यावेळेस आम्ही ब्रश मारलं त्यावेळेस त्याचा 4 ते 5 दिवसामध्ये यासाईचा कलर झाला आणि हा कलर एकदम उत्कृष्ट असल्यामुळं आमचा माल मार्केटमध्ये चांगल्या प्रतिच्यामध्ये 1 नंबर क्वालिटीनेच विकला. कोटकर साहेब तुमचा अनुभव काय हो? त्या मला या ब्लसचा रिझल्ट आहे ना जवळजवळ 70 ते 75% रिझल्ट आला आहे. बाकीचे मी इथून माग भरपूर प्रॉडक्ट वापरलेत कलरसाठी, परंतु त्याच्यामध्ये त्या इतर प्रॉडक्टमध्ये मला याचा चांगला अनुभव आला ब्लसचा. ब्लसनं एकदम रिझल्टही चांगला दिला. रिझल्टमध्ये मालाला चकाकी आणि असं मार्केटमध्ये असं समजतं का बाबा या मालाला तेल चोळलं काय, तेल चोळून मालाला काय अशी चकाकी वाढत त्या मालाला आणि माला असं चमक मारतो त्यानं, चमकही आली त्याने. तर आम्हाला परत एकदा पुन्हा माल काढायच्या अगोदर 1-4-8 दिवस आम्हाला परत एकदा या ब्लशचा हात द्यायचा आणि एकदा ब्लश फवारून परत त्याच्यानंतर 8-1 दिवसानं पुन्हा माल काढायचा. फळ खालचे चांगले असतात ना.